जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस अपंग व्यक्तींच्या बाबत सामान्य जनतेत जनजागृती व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. पण ज्याच्याकडे उमेद आहे तो कधीही हार मानू शकत नाही असं म्हणतात. मग जीवनात कोणत्याही अडचणी येऊ देत. जागतिक अपंग दिनानिमित्त आज आपण अशाच एका शारीरिक व्यंग असताना देखील देश पातळीवर ॲथलेटिक्स चॅम्पियन असणाऱ्या अजय सखाराम वावरे याची प्रेरणादायी स्टोरी बघणार आहोत. अगदी लहान असल्यापासून त्यांना ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केलेली आहे. अजय सध्या तो 18 वर्षांचा आहे. त्याचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी त्याची खात्रीही दिलेली नव्हती, पण त्यातूनही त्यानं जगण्याची आशा दाखवली. जन्मानंतरच 15 दिवसात त्याला पोलिओ झाला, त्यातून त्याला थोडंसं मतिमंदत्वही आलं. यानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आणि साऱ्याची जबाबदारी त्याच्या आईवरती येऊन पडली. अजयचं अपंगत्व, वडिलांचं अकाली निघून जाणं, हा सारा संघर्ष करत आईलाच कुटुंब सांभाळायचं होतं. पण न डगमगता त्याच्या आईने यातच अजयचं शिक्षणही सुरू केलं. पण पुन्हा मतिमंदत्व तिथं आडवं येऊ लागलं. त्यानं शालेय क्रीडा स्पर्धेत मात्र आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. शाळेत असताना तो 100 ते 200 मीटर धावण्यात सुवर्णपदकं मिळवू लागला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तो थांबलेलाच नाही. मला रनिंगची आवड आहे. शंभर 200 मी ॲथलेटिक्समध्ये आणि हे गुजरात गांधीनगरमध्ये ट्रेनिंग करतोय. भारत खेळ प्राधिकरणमध्ये हे करतोय ट्रेनिंग येते. मला इंटरनॅशनल खेळायचे आहे आणि शिकायचे. आजही तो अनेक पदकांची कमाई करतोय. 10वीपर्यंतचं त्याचं शिक्षण देशभूषण हायस्कूलमध्ये झालं. हायस्कूल दरम्यानच्या क्रीडा स्पर्धेत सुद्धा तो खेळत असताना त्याच्यातली कौशल्य सर्वांना दिसत होती आणि त्याच्या याच कौशल्यामुळं भारतीय खेल प्राधिकरण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये तो निवडला गेला. यवतमाळ, नागपूर, भुवनेश्वर, दिल्ली, हरियाणा, नाशिक या ठिकाणी त्याला अनेक पदकं आणि पुरस्कार सुद्धा मिळाले. त्याच्या या साऱ्या प्रवासात त्याच्या आईचा मोलाचा वाटा आहे आणि त्याच्या प्रवासाबद्दल सांगताना त्या खूप भावुक झाल्या. मुलगा आता सध्या हँडिकॅप आहे, पण हँडिकॅप जरी असला तर तो नॉर्मल मुलांना लाजवेल अशी कामगिरी करतोय आणि मला त्याचा अभिमान आहे. तो जिथे जाईल तिथे गोल्ड मेडल घेऊन येतोय आणि मेडल घेऊन आल्यानंतर तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुरस्कार आजपर्यंत घेऊन आलाय. आणि मला आपले कोल्हापूरचे बंटी सत्यजोप बंटी साहेब त्यांचे आभार मानायचे आहेत. मला माझ्या आई वडील आणि माझ्या भावाचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांची अशी मला आजपर्यंत मिस्टर वाढल्यानंतर लाख मुलाची मदत मिळाली. विकलांग असून सुद्धा आपला मुलगा क्रीडा क्षेत्रात इतकी सुंदर कामगिरी करतोय याचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्यालाही इंटरनॅशनल लेवलला आता खेळायचं आहे. शारीरिक व्यंगाबाबत कोणतंही शल्य त्याच्या चेहऱ्यावरती नाही, उलट आत्ता मिळवलेल्या यशापेक्षा अधिकाधिक मोठं काहीतरी त्याला करून दाखवायचं आहे असा ॲथलेटिक चॅम्पियन असणाऱ्या अजय सखाराम वावरे याला तरुण भारत परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.